अध्यक्ष महोदय सांगितलं होतं की या ठिकाणी तुमच्या सरकारच्या काळामध्ये 58,000 कोटीची थकबाकी तयार झाली, भात्र झाली ती. अरे कालपर्यंत 58 होती, उद्यापर्यंत 1,00,000 कोटी होईल. अध्यक्ष महोदय या ठिकाणी खरं म्हणजे ज्यावेळेस आम्ही सत्तेमध्ये आलो त्याच वेळेस 35,000 कोटीची थकबाकी होती, त्याच वेळेस होती 35,000. मी सांगतो होते आहे माझ्याकडे 35,000 कोटीची त्याच वेळेस. ही थकबाकी ही नेहमीच असते, दरवर्षी 7,000 कोटी रुपयाची थकबाकी असते, दरवर्षी 7,000 कोटीची दरवर्षी. अध्यक्ष महोदय 5 वर्षातले 4 वर्ष दुष्काळाचे होते आणि हेच मुश्रीफ साहेब इकडे बसायचे आणि रोज म्हणायचे वीज बिल वसूल करू नका, वीज बिलाला स्थगिती द्या, वीज बिलाला स्थगिती द्या. पण अध्यक्ष महोदय स्टँडिंग इन्स्ट्रक्शन प्रमाणे ज्यावेळेस दुष्काळ असतो त्यावेळेस वीज बिल वसुली करता येत नाही. आमचं सरकार निष्ठुर नव्हतं, आमचं सरकार संवेदनशील होतं आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ज्या भागामध्ये दुष्काळ होता त्या भागामध्ये वसुली केली नाही. पण एवढंच नाही आहे अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये 2005 पासून आहे, म्हणजे सुशील कुमार शिंदे साहेबांनी इलेक्शन पुरतं 6 महिन्याची जी वीज बिल माफी दिली होती आणि इलेक्शन झाल्याबरोबर ती जी वीज बिल माफी परत घेतली त्याचेही पैसे याच्यात आहे, झिरो बिलचे त्याचे याच्यात आहे. त्यामुळे हे असं नाही आहे. आणि अध्यक्ष महोदय प्रिंटिंग मिस्टेक. आणि एवढंच नाही, आज का 5 लाख नवीन कनेक्शन दिल्यात, 5 लाख कशाला म्हणतात 5 लाख, 5 लाख नवीन कनेक्शन या ठिकाणी आमच्या सरकारच्या काळामध्ये दिली आहेत. 100 HP 200 HP वेगवेगळी लोडची सुविधा त्या ठिकाणी केली अध्यक्ष महोदय आणि पूर्ण क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे कारण सांगू नका हो, कारण तर खूप आहे. देशाची तूट 10 GDP 10% पोचली आहे, 10% पोचली म्हणून लोकांचं अन्नबंद नाही करतायत. या ठिकाणी ताकदीनं उभं राहावं लागतं, राज्यकर्त्यांना अडचणीच्या वेळी सांगावं लागतं ठीक आहे आमची अडचण आहे पण तुमची अडचण मोठी, आम्ही राज्यकर्ते आहोत, तुम्हाला लॉकडाऊन मध्ये या ठिकाणी अडचण होती ठीक आहे तुमचं. मध्य प्रदेश सरकारने 16,000 कोटी रुपयाची सूट दिली आहे, वीज बिलाची 16,000 कोटी रुपयाची सूट दिली आहे मध्य प्रदेश सरकारने. अशा वेळेस नाही देणार तर कधी देणार होतो आम्ही अध्यक्ष महोदय. आणि तुम्हाला तर चांगलं आहे, तुम्हाला तर GST चे सगळे पैसे मिळणार आहेत, मागच्या वर्षी मिळाले आहेत. नाही तुम्हाला नशीब असं आहे तुमचं चांगलं की केंद्र सरकारने सांगितलं, खरं तर GST चे पैसे जसे महाराष्ट्राचे आले नाही किंवा राज्यांचे आले नाही तसे केंद्राचे आले नाही, पण केंद्र सरकारने सांगितलं की राज्य अडचणीत आहे, अशा वेळी आम्ही हात वर नाही करू शकत, आम्ही एक एक पैसा देऊ. मागच्या वर्षीचाही दिला, या वर्षीचा तुम्हीच सांगितलं, आतापर्यंत 11,000 कोटी आणि 4,000 कोटी हे आलेले आहेत. आणि आपल्या GST चं वर्ष जुलै असतं, 31 मार्चला आपल्याला पैसे येतात आणि 31 जुलैला आपल्याला पैसे येतात, त्यामुळे काळजी करू नका, तेही पैसे तुम्हाला पूर्ण येणार आहेत. 29,000 कोटी रुपये जे तुम्ही सांगितले त्यातला 1 पैसा तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे, कारण GST काउन्सिलनेच तो निर्णय घेतलेला आहे, त्याची पूर्ण व्यवस्थाही लावली आहे. आणि म्हणून आता तर कारण सांगता येणार नाही अध्यक्ष महोदय, आता तर महाराष्ट्र सारखं राज्य ज्याची अर्थव्यवस्था देशातली सगळ्यात चांगली अर्थव्यवस्था आहे महाराष्ट्राची, आणि या राज्यामध्ये जर एवढे कारण सांगून तुम्ही गरिबाची वीज तोडणार असाल तर अध्यक्ष महोदय हे खरं म्हणजे अतिशय चुकीचं आहे, हे देखील मला या ठिकाणी लक्षात आणून दिलं पाहिजे.